बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भात. ओबीसीत आले तर मराठा शिल्लक राहणार नाहीत, हरिभाऊ राठोड हे ओबीसीत फूट पाडण्याच्या प्रयत्नात आहेत, असा आरोप मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ यांनी केलेला आहे. सरसकट ओबीसी, सरसकट मराठा, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती आणि त्यावरूनच छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. ओबीसीत आले तर मराठा शिल्लक राहणार नाहीत असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलेलं आहे. तसंच हरिभाऊ राठोड हे ओबीसीत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही भुजबळ यांनी केला. छगन भुजबळ नेमकं काय बोललेत पाहूयात. मला असं वाटतं आता बाकीच्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता दिसत नाही. याचं कारण असं आहे की सगळेच मराठा समाजाचे लोक जे आहेत हे कुणबी सर्टिफिकेट घेत आहेत आणि ओबीसीमध्ये येत आहेत. त्याच्यामुळे आता मराठा हा महाराष्ट्रामध्ये शिल्लकच राहणार नाही, सगळे कुणबीच होणार आहे. म्हणजे बाकीच्या उपायाची काही गरज आहे असं मला काही वाटत नाही.